फुलंब्री तालुका हा दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी जळगाव औरंगाबाद महामार्गावरील फुलंब्री येथे काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरसकट कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद जळगाव राज्य महामार्गावर दरी फाटा येथे काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनी नेतृत्व केले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार संगीता चव्हाण यांना देण्यात आले. फुलंब्री तालुक्यामध्ये गेल्या 2-2.5 महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर जेमतेम पाऊस पडला. त्या पावसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात खंड पडला आणि खंड पडत पडत पाऊस पडला. लोकांनी आपल्या घरातला सगळा दाळदाणा किडूक मिडूक मोडून बियाणं खतं औषधं घेतले, पेरण्या केल्या, माल उगूनही आले चांगले, पण त्याच्यानंतर मात्र पावसात एवढा मोठा खंड पडला. गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाचा टिपूस नाही. आता शेवटी माल सगळे वाळून गेले. मक्का वाळल्या, कपाशा वाळल्या, तुरी वाळायला लागल्या, मूग उडीद हरभरा तर गेलेच निघून. अशी परिस्थिती वाईट कडधान्याची सुद्धा झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज रास्ता रोको यासाठी केला की या सरकारला जाग आणावी, या झोपी गेलेल्या सरकारला कळवावं की आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये 100% दुष्काळ पडलेला आहे. आपण हा ताबडतोब घोषित करा आणि दुष्काळ घोषितच करू नका फक्त, तर शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयाचं अनुदान आणि मदत द्या. 50,000 रुपयाचं अनुदान हेक्टरी मदत द्या ही भूमिका घेण्यासाठी आम्ही मुद्दाम आलो. विरोधी पक्षाची भूमिका म्हणून आम्ही जरी पार पाडत असलो तरी सत्ता पक्षातले लोकसुद्धा इथं डोळे उघडून वागतात का नाही मला माहीत नाही. विधानसभेचे अध्यक्ष आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण सभागृह भरवा, याच्यासाठी एक दिवसाचं अधिवेशन बोलवा आणि मराठवाडा दुष्काळी घोषित करा. ही आमची मागणी तुमच्यासाठी आहे. आम्हाला याचा आम्हाला असं वाटलं होतं की मराठवाड्यात विधानसभेचा अध्यक्ष असेल आणि मराठवाड्यात पाऊस नाही पडला तर तो सगळ्यात आधी सांगेल की मी विधानसभेचं अधिवेशन एक दिवसाचं बोलवतो आणि माझा मराठवाडा दुष्काळी घोषित करतो. पण आमचं दुर्दैव अजून त्यांनी काही तशी सूचना कोणाला दिलेली नाही, म्हणून आम्हीच मुद्दाम रस्त्यावर उतरलो आणि सांगितलं की सरकार हेक्टरी 50,000 रुपयाची मदत घोषित करावी, दुष्काळ घोषित करावा. आणि जे गाजर आम्हाला कर्जमाफीचं दाखवलंय की त्या कर्जमाफीच्या गाजराचं ना ते पुढं जाईना, ते म्हणतात ना हिंदीमध्ये गले में की हड्डी आहे, ना नीचे जारी ना उपर आरी, म्हणजे अजून कर्जमाफी देणार आहे का देणार नाही माहीत नाही, पण आमचे ऑनलाईन अर्ज भरून घेऊन चालले. मला एवढं सांगायचं आहे साहेब आपल्या वतीने सरकारला की ज्या उद्योगपतीचं कर्ज माफ केलं होतं 2,00,000 कोटी रुपये त्यांच्याकडून असेच ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते का हो? मग जर त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले नसेल तर आमच्या शेतकऱ्याचे ऑनलाईन अर्ज कशासाठी भरून पाहिजे? पण तुम्हाला द्यायचेच नाही, तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आमचं तर म्हणणंच नाही, 2014 निवडणुकीला तुम्हीच म्हणले होते की आम्ही आमचं सरकार आल्यावर 7-12 कोरा करू. मग युपीच्या सरकारने कर्जमाफी केली, पंजाबच्या सरकारने कर्जमाफी केली आणि महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करायला तयार नाही का हो? शेतकऱ्यांनी इथं काही अन्याय केला? शेतकऱ्यांची काही इथं अडचण आहे? शेतकरी इथं काही माल पिकवत नाही? ते आमच्या गावातल्या शहरातल्या लोकांना अन्नधान्य पिकून खाऊ घालत नाही? पण मला आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे, हा जगाचा पोशिंदा आहे. जर हा उद्या रस्त्यावर उतरला तर या सरकारला पळताभोई थोडी होईल. तुम्हाला वाटत असेल की 2014 लोकशाहीच्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवल्याप्रमाणे मतदानाने तुम्हाला निवडून जरूर दिलं असलं तर यांचाच तो अधिकार आहे पुन्हा या सरकारला खाली खेचायचं सुद्धा. आणि म्हणून मला आपल्या वतीने या माध्यमाच्या वतीने धन्यवाद दिले पाहिजे या माध्यमाला की आमची तसदी तुम्ही घेतली पण सरकार घ्यायला तयार नाही. म्हणून तुमच्या वतीने सरकारला आवाहन करतो, विनंती करतो, सूचना करतो की आमचा फुलंब्री तालुका, औरंगाबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा नव्हे तर संबंध मराठवाडा दुष्काळी घोषित करावा आणि शेतकऱ्याला 50,000 रुपये मदत द्यावी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवावे. तालुक्यात 1.5 महिन्यापासून पाऊस पडला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिस्थिती अशी झाली, पेरणी पूर्णपणे जवळजवळ 90-93% पेरणी झाली. आज त्या पेरणीचा जर इतिहास पाहिला तर बिलकुल 10% सुद्धा पेरणी कामयात राहिलेली नाही, सर्व माल वाया गेला. आणि या सरकारच्या नांदी लागून या जनतेनं जे मतदान केलं तर ह्या सरकारने एवढी मोठी आमची फसवेगिरी केली. आज आम्ही दुष्काळाच्या सावटमध्ये उभे आहे आणि या सरकारनं त्यावेळेस सांगितलं होता, काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादीला सांगितलं होतं की अरे आपला महाराष्ट्र नेऊन ठेवला कुठे? अरे महाराष्ट्र तिथंच आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये लोक आज आत्महत्या करू राहिले. या सरकारला झोप लागली, हे सरकार जागे नाही. शेतकऱ्याची आत्महत्या होत्या, गरीब दुबळे आज मरू लागले. तर आमची एवढी विनंती आहे
या शेतकऱ्याला आवर्जून तुम्ही माहिती सांगितली पाहिजे की शेतकरी त्या महाराष्ट्रातच मरून राहिला, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला नाही, महाराष्ट्र या जन कुठे जात नाही, महाराष्ट्र जाग्यावर आहे, परंतु या महाराष्ट्रात शेतकरी आज आत्महत्या करून राहिला, आतूनच शेतकरी आज परेशान आहे. या सरकारनं खूप मोठं गाजर दाखवलं, त्या गाजराला शेतकरी बळी पडले असतात, पण येत्या 2019 ह्या शेतकरी हा शेतकरी वर्ग जो आहे, जनता जी आहे, ही या भाजप सरकारला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेगे. शेतात मुख्य पिकं म्हणजे कपाशी आणि मक्का आहे आपल्या फुलंब्री तालुक्यात, त्याच्यापैकी कोणताही उपयोग येत नाही. किती नुकसान झालं नेमकं आता? निष्कान म्हणजे लगेच सर्वच निष्कान झाली, एक कत्ताही पाणी येऊन काही उपयोग होत नाही. काय मागणी करतात तुम्ही सरकारकडे? आता सरकारकडे साहेबांना मागणी केली त्याप्रमाणे व्हायला पाहिजेत. 50-60 हजार एकर भेटायला पाहिजे. यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. अडीच महिन्यापासून पाऊस नाही, तेव्हापासून पीक सगळी वाळून गेली. एका कोणत्याही शेतात जाऊन पहा. तहसीलदार साहेबाला साहेबांना विनंती केली, ज्याला आदेश द्या सगळे शेत पहा. शेतामध्ये कुठंच पिकं सगळी पिकं वाळून गेली, कुठंच हिरव पिकं राहिली नाही, पियाला पाणी राहिली नाही. 4-4, 5-5 दिवस गावात पियाला पाणी नाही. आमच्या गावाचं 5व्या दिवशी पाणी नाही आला पियाला. आदर्शी गाव आहे आमचं, आदर्शी. सरकारकडं मागणी हेच, कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट, कर्जमाफी झाली पाहिजे. हे विमा बंद केला, शेतकऱ्याचा विमा भरत होते ते बंद केलं, ह्याच्यापेक्षा आणखी दुष्काळ जाहीर करा. निवेदनावर डॉक्टर कल्याण काळे, तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे, देवगिरी कारखान्याचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, संजय अवताडे, शेख रज्जाक, मंगेश मेटे, बाबूराव डकले, प्रभाकर सोटम, अंबादास गायके, अनिल बोरसे, सरपंच साहेबराव इधाटे, विठ्ठल लुटे, सदाशिव विटेकर यांच्यासह फुलंब्री तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.